हाय फ्रेंड्स, तर आज आपण ज्वारीची मसाला भाकरी बनवणार आहोत। आणि तुम्ही बघू शकता की आपली ज्वारीची मसाला भाकरी ही किती छान झालेली आहे आणि खूप टेस्टी अशी ती लागते। तर आपण टोमॅटो केचप सोबत ही भाकरी खाणार आहोत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। ज्वारीची मसाला भाकरी आपल्याला बनवायची आहे, त्यासाठी आपण एक वाटी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे, एक छोटी वाटी आपण बेसन पीठ घेतलेलं आहे, एक कप भर आपण दही घेतलेलं आहे, थोडंसं पाणी लागलं तर घ्यायचं आहे, आणि हे पालक भाजी आहे ही बारीक केलेली आहे, कांदा एक आहे तो बारीक केलेला आहे, कोथिंबीर आहे, इकडे अद्रक लसूण आणि हिरवी मिरची पेस्ट केलेली आहे। आता आपल्याला एक चमचा जिरे लागणार आहे, एक छोटा चमचा काळं मीठ लागणार आहे, हे आपण रेग्युलर यूज करतो ते मीठ एक चमचा लागणार आहे, आणखीन हळद लागणार आहे, थोडंसं लाल तिखट लागणार आहे आणि ओवा लागणार आहे। आपण एक ताट घेतलेला आहे, त्यामध्ये आता आपण ज्वारीचं पीठ ओतून घेणार आहोत, त्यानंतर लगेच आपल्याला बेसन पीठ ओतून घ्यायचं आहे। आता ओवा ओतून घेणार आहोत, त्यानंतर लगेच जिरं ओतून घेणार आहोत, मीठ ओतून घेतलेलं आहे, आता आपल्याला थोडंसं लाल तिखट ओतून घ्यायचं आहे, आणि अद्रक लसूण आणि मिरचीची पेस्ट केलेली आहे ती आपण टाकून घेणार आहोत। त्यानंतर आपल्याला लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे, ते काळं मीठ आहे ते टाकून घेतलेलं आहे, हळद टाकून घ्यायची आहे, आणि हे पालक बारीक केलेले आहेत तर पालक टाकून घ्यायचं आहे, आणि ही कोथिंबीर आहे बारीक केलेली ती टाकून घ्यायची आहे। तुम्हाला जर बेसन पीठ नसलं टाकायचं तर तुम्ही नका टाकू, कारण नुसतं ज्वारीची सुद्धा भाकरी खूप छान लागते। आता हे सगळं आपण मिक्स करून घेणार आहोत। आता हे सगळं आपण मिक्स केलेलं आहे, आता यामध्ये एक कप आपण दही ओतून घेणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत। तर तुम्ही बघू शकता की आपण किती छान पीठ मळून घेतलेलं आहे। आता याचे आपण गोळे बनवून घेऊया, तर छोटे छोटे आपल्याला गोळे बनवून घ्यायचे आहेत। तर आता आपण पीठ टाकून घेऊया। तर आता आपण भाकरी बनवून घेऊया, खूप छान लागते मसाला भाकरी। त्यावर आपण थोडंसं तेल टाकून घेऊया। तर तुम्ही बघू शकता आपली भाकरी ही तयार झालेली आहे, आता ती आपण तव्यावर टाकू। तर गॅस फुल करून घेऊया, आता दुसरा आपण पिठाचा गोळा घेऊया। थोडं पीठ टाकून घेऊया, आता वरची भाकरी आपली थोडीशी शेकल्यासारखी झालेली आहे। आता यावर थोडस पाणी टाकून घेऊया आणि भाकरीला लावून घेऊया। तर आता भाकरी आपली पलटून घेऊया। तर आता खालची भाकरी आपण थापून घेऊया। तर आता आपण खालची साईड ही पूर्ण भाजून घेतलेली आहे, आता आपण वरची साईड ही भाजून घेऊया। तर वरून आपण तेल टाकून घेऊया, तुम्ही तूप पण टाकू शकता। ही भाकरी तयार झालेली आहे, आता ही आपण प्लेटमध्ये काढून घेऊया। तर आता आपण दुसरी भाकरी घेऊया आणि ती लगेच आपण तव्यावर टाकून देऊया। तर आता आपण भाकरीला पाणी लावून घेऊया, आता आपण थोडस तेल ओतून घेऊया। भाकरी ही पलटून घेऊया। आता आपण भाकरी ही प्लेट मध्ये काढून घेऊया। याच प्रकारे आता आपण सगळ्या भाकरी बनवून घेऊया।